प्रशासनाची वाट न बघता चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकणारच। राजा केणी। अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे एक युवकाचा नाहक बळी गेला आहे। या संदर्भात जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा टाळे ठोकणार याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले। मात्र त्याला जवळपास 15 दिवस होत आले तरी प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही। यामुळे आता प्रशासनाची वाट न बघता चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी टाळे ठोकणारच असा इशारा अलिबाग तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे। अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी पुढे सांगितले की या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 29 नोव्हेंबर 2021 रोजी विकास मिसाळ या अपघातग्रस्ताचा नाहक जीव गेला, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातून अन्य ठिकाणी त्वरित बदली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, नाहीतर मंगळवारी 14 डिसेंबर 2021 रोजी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात येईल असे निवेदन शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर घासे आदींना 3 डिसेंबर 2021 रोजी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले। आम्ही प्रशासकीय यंत्रणेला जो निवेदन दिलेला आहे, कोयना नागोटना रस्त्यावर जो चिखली पीएससी केंद्र आहे आणि 29 तारखेला जो वाहन चालकाचा जो अपघात झाला आणि चिखली पीएससीच्या कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विकास मिसाळ या वाहन चालकाचा मृत्यू झाला आणि एका वाहन चालकाला मुंबई ठिकाणी जे हॉस्पिटलला हलवण्यात आला आणि त्यानंतर आम्ही या विभागातील जनतेने या चिखली पीएससी केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा जो पवित्रा आम्ही घेतला आणि त्याचं निवेदन देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिलं, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिलं। हे सर्व निवेदन दिल्यानंतर आज 14 दिवस होऊन गेले। 14 तारखेला चिखली पीएससी आरोग्य केंद्राला आम्ही टाळे ठोकणार आहोत की ह्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची जर कारवाई झाली नाही तर या विभागातील जनता चिखली पीएससी केंद्राला टाळे ठोकणार आहोत, असा जो आम्ही निवेदन आणि आंदोलनाचा आम्ही पवित्रा घेतलेला आहे